सो हे गाइस वेलकम टू आवर न्यू चैनल सगळे आत मध्ये बघा झोपलेले लोक ना नाश्त्याला काय काय खातात पोहे उपमा डोसा मी काय खातो माहितीये पास्ता म्हणजे असं खूप मन करत होतं सो यार पास्ता खायचं मन करतंय यार पास्ता खायचं मन करतंय तर बनवून टाकलं नाश्ता 9:10 मी 12 वाजता तर आता जेवणाची वेळ आणि आज मम्मी सांगेल जेवायला आपल्याकडे काय 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 मम्मी सांग वरण भात आहे भेंड्याची भाजी कोबीची भाजी ताक फोडणीचं वरण आज मंगळवार आहे म्हणून नैवेद्य दाखवावा लागतो मला गणपती बाप्पाला साखर ठेवली आहे नैवेद्याची आणि हा चुरमा लड्डू वा मस्त आहे तोंडाला पाणी सुटलंय चला खाऊया सो थोडा टाइम आधीच मी जस्ट बाहेर जाऊन आली आणि बाहेरून मी भाज्या घेऊन आली आहे सो आम्ही भाज्या डायरेक्टली फ्रीज मध्ये ठेवत नाही आम्ही त्यांना आधी नीट स्वच्छ पाण्यामधून काढतो आधी 1/2 पाऊण तास आम्ही बाहेर ठेवून देतो त्यानंतर मग यांना आम्ही एक वेजी क्लीन करून भाजी क्लीन करायचं येतं सो त्याच्यामध्ये आम्ही आधी टाकतो त्याच्यामध्ये क्लीन करून घेतो 10 ते 12 सेकंड एक एक भाजी ठेवून आणि त्यानंतर मग यांना असं सुकत ठेवतो आणि सुकल्यानंतर मग यांना मग आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो असं पण जर आपल्या ज्या पालेभाजी असतात जसे आपली कोथिंबीर मेथी नाहीतर आपलं अद्रक असेल नाहीतर आपली अळूची भाजी असेल ती पटकन खराब होऊ शकते पाणी लागून म्हणून आम्ही त्यांना पाणी नाही लावत पण आम्ही सुक्या पेपरवरती ठेवून देतो आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी एकदा यांना आम्ही नीट निवडून घेतो आणि त्यानंतर मग त्याला फ्रीजमध्ये ठेवतो आणि जसं की आज आमच्या आजोबांची डिमांड होती की आज पाणीपुरी खायची करून म्हणून मी पाणीपुरीच्या पुऱ्या पण घेऊन आली एकत्र आणि आज म्हणून कोथिंबीर जास्त आणलेली आहे तिखट पाणी वगैरे बनवण्यासाठी सो संध्याकाळी आज मजा आहे परत कोणतरी विचारेल की परत तुम्ही भाज्या का क्लीन करून ठेवतात तर त्याचं कारण हेच आहे की आताची सिच्युएशन जशी आहे तर सांगता नाही येत कुठून काही येऊ शकतं म्हणून आणि हे खूप सेफर साईड असतं की जर आपण कुठली पण भाजी क्लीन करायचं जसं वेजी क्लीन येतं नाहीतर नीम वॉश करून एक येतं भाजी क्लीन करण्यासाठी सो त्याच्यामधून जर आपण भाज्या क्लीन करून ठेवल्या सो एक मनाला पण एक सॅटिस्फॅक्शन राहतं आणि फ्रीजमध्ये पण भाज्या क्लीन राहतात आणि चांगल्या राहतात सो आता इकडे माझं काम चालू आहे एका साईडला इकडे मी गोड चटणी बनवते नंतर इकडे एका साईडला मूग उकडत आहे आजोबांची डिमांड होती आजोबांना मूग बरं खायचंय आणि इकडे कुकरमध्ये एका साईडला आमचे रगडा होतोय सो संध्याकाळचा मस्त बेत आहे पाणीपुरीचा मजा येणार आहे आज सो त्याची तयारी मस्त चालू आहे तर आता मी झोपून उठलेलो आहे मी आज किती टाइम नंतर दुपारी झोपलेलो झोपलो तर एवढा वेळ झोपलो तर आता मी बाहेर जाऊन बघतो काय चालू आहे तर आता माझ्या दीदीने मस्त हिरवी नाही काय पाणीपुरीची पाणी बनवलेलं आता हिने मसाला टाकलाय पाणीपुरीचा आणि मस्त कलर आलेला आहे एकदम तिखट तिखट मस्त दिसते तुम्ही बघू शकता आता इकडे आपलं पूर्ण पाणीपुरीचं सगळं रेडी आहे इकडे आपला रगडा आहे हे तिखट पाणी ही लसणाची चटणी आहे हे गोड पाणी आहे कांदा आहे आणि तिकडे आजोबांचे मूग आहेत आणि आपली ही मेन पाणीपुरीची पुरी आहे सो सगळं तयार आहे आता खायची बारी आता आजोबा ट्राय करून सांगतील कशी झाली पाणीपुरी हायली डिमांडेड आजोबांकडून कशी आली आहे मस्त सगळं पाणी वगैरे चांगलंय थँक्यू तर आता आमची पाणीपुरी खाऊन झालेली आहे मस्त पोळ भरलेले आहे आता सगळ्यांचं आजोबांची डिमांड पण पूर्ण झालेली आहे आजची आणि माझी एडिटिंग पण झालेली आहे तर आता तुम्हाला अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सॉरी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही परत भेटू उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय